नाशिकमध्ये सुरू असलेलं स्मार्ट रोडचं काम नाशिककरांसाठी डोकेदुखी ठरू लागलंय. शाळकरी मुलं, नागरिक तसंच वृद्धांना या कामाचा त्रास होतोय, त्यावरचाच हा विशेष वृत्तांत. नाशिक शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका हा स्मार्ट रोड करण्यात येणार आहे. या स्मार्ट रोडच्या कामाला 7 जूनला प्रारंभही झाला. महापालिका प्रशासनाच्या विनंतीवरून पोलीस आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडच्या रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरू केली. मात्र हा निर्णय घेताना या मार्गावर 3 शाळा आहेत हेच नेमकं प्रशासन विसरलं. कुठलीही पूर्वसूचना वा विचारपूस न करता महापालिकेनं ऐन पावसाळ्यात आणि शाळा सुरू होण्याच्या तोंडावर हा निर्णय घेतल्यानं शाळा प्रशासनासह विद्यार्थी आणि पालकांना मोठा मनस्ताप होऊ लागलाय. हे जे काही स्मार्ट सिटीचं काम चालू आहे ते काम नेमक्या पावसाळ्यामध्ये त्यांनी सुरू केलं आणि शाळेच्या पहिल्या दिवशी हे काम चालू असल्यामुळे आमच्या मुलांना काहीच माहिती नाही की रस्ता फोडलेला आहे, कुठून यायचं, काय यायचं. आमच्या ह्या कामामुळे आमच्या ॲडमिशनवर पण खूप परिणाम झालेला आहे. आम्हाला पार्किंगची फार मोठी समस्या निर्माण झाली आहे आणि मुलं कुठे जातात, कुठे येतात, त्यांना काही झालं तर हे शासन जबाबदार असणार आहे. पहिले आम्ही याच रस्त्याने येतो पण तेव्हा रस्ता चांगला होता, त्यामुळे आम्ही पटकन शाळेत जायचो, उशीर पण नाही होत. आज खूप उशीर झालेला आहे आणि माझं असं म्हणणं आहे की हा रस्ता लवकर ठीक करावा आणि आम्ही शाळेत लवकर पोहोचू. स्मार्ट रोडचं काम सुरू असलेल्या याच ठिकाणी जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि मध्यवर्ती बसस्थानक आहे. याशिवाय बरीचशी महत्वाची कार्यालय या ठिकाणी असल्यानं या मार्गावर नेहमीच मोठी वर्दळ असते. या कामामुळे इथं मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना नाशिककरांना करावा लागतोय. हे काम उन्हाळ्यामध्ये व्हायला पाहिजे तर ते आत्ता केले, कारण आता पावसाळा पण चालू होणार आणि मेन रोड आहे हा. हा मेन रोड असल्यामुळे सगळ्यांना परेशानी होती आहे, खास करून पॅरेंट्स लोकांना, म्हणजे मुलांना ने आण करण्यासाठी, प्लस जे पब्लिक आहे त्यांना गाड्या ने आण करण्यासाठी म्हणजे रश वाढून गेलेली आहे. आणि जवळ कलेक्टर ऑफिस आहे, म्हणजे दुसऱ्या शाळा पण आहेत माध्यमिकच्या वगैरे, छोट्या पण आहेत लहान मुलांच्या, त्याच्यामुळे जास्त गर्दी होऊ राहिली, सगळ्यांना त्रास होतो ह्या गोष्टीचा. तर हे काम आधीच व्हायला पाहिजे होतं. हा इकडचा स्मार्ट रोड होतो आहे त्यासाठी एका बाजूचा रोड त्यांनी खणायला सुरुवात केलेली आहे आणि एक रस्त्यावर आहे त्याच्यावर दोन्ही बाजूने पब्लिक जातात आणि ह्या रस्त्यावरती कलेक्टरचं ऑफिस आहे, जिल्हा न्यायालय आहेत, शाळा आहेत आणि कोर्टामध्ये, जिल्हा न्यायालयामध्ये बरेच लोकं वेगवेगळ्या ठिकाणी कामासाठी येतात. ट्रॅफिक जाम असल्यामुळे कधी वेळेवर येतात, कधी लेट होतात आणि याच्यामुळे काय होतं, सगळ्या मुलांना त्रास होतो. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या स्मार्ट रोडच्या कामाची घाई केली जात असून प्रशासन प्रक्रियेची कारणं पुढे करून त्याला दुजोरा दिला जातोय. प्रत्येक रोड आता आपल्याला स्मार्ट करायचा आहे, त्यामुळे कुठे ना कुठेतरी ही ॲडजस्टमेंट जी आहे ती प्रत्येक घटकाला, मग शाळा असो, विद्यार्थी असो, सगळे नागरिक असो, गव्हर्नमेंट ऑफिशियल्स असो, ही कुठे ना कुठेतरी आपल्याला त्या वेळापुरती टेम्पररी करावी लागणार आहे. ही जी ॲडजस्टमेंट आहे फक्त तिची वेळ थोडीशी आता चुकली असं नाही म्हणता येणार, पण थोडी अधिक अडचण निर्माण झाली आहे आणि म्हणून आपण आता त्या अनुषंगाने काही पावलं उचलतोय. स्मार्ट रोडच्या या कामाचा एकंदर कारभार पाहता लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी सरकार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. किरण ताजने, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.